सूचना आहेत, काही तक्रारी आहेत, त्याची दखल घेतली असं मला दिसत नाही निवडणूक आयोगाने. आम्ही अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा, रामलल्लाचं फुकट दर्शन करू, हे त्यातलं अत्यंत महत्त्वाचं पत्र आम्ही पाठवलं. त्याच्यावर साधी पोचपावती पण नाही. 17 पत्र आमच्याकडे आहे जी आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली की महाराष्ट्रामध्ये यंत्रणेचा, सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे, पैशाच्या वाटपासंदर्भात आम्ही काही माहिती पाठवली. मग मुख्यमंत्री असतील, भाजपचे नेते असतील, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 20 मेच्या पत्रकार परिषदेसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तप्तर तर कारवाईचे आदेश दिले. आम्ही या कारवाईचं स्वागत करतो. कारण 4 जून नंतर हा निवडणूक आयोग जो आहे, जी भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे, सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे. ती स्वतंत्र नाही, निष्पक्ष नाही, घटनेला अनुसरून काम करत नाही. या सगळ्या गोष्टींचा जाप त्यांना उद्या संध्याकाळनंतर द्यावा लागेल. नरेंद्र मोदी परवा ध्यानाला बसले, तो प्रचार नव्हता का? नरेंद्र मोदी 30 तारखेला 10 कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मूक प्रचार दाखवत होते. ती सुद्धा एक मूक पत्रकार परिषदच होती. त्याच्या निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का? निवडणूक आयोग सुद्धा ध्यानस्थ बसलं होतं, तपश्चर्येला बसलं होतं, मुखदर्शक बनलं होतं. ठीक आहे, काय कारवाई होते बघ. 24 तासाचा अवधी आहे अजून आम्हाला. उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात. ठीक आहे, नाही आप बताइए. 20 तारीख को जिस तरह से जो प्रेस कॉन्फ्रेंस की गई थी, आचार संहिता का उल्लंघन किया गया है, इस तरह से कार्रवाई करने कहा गया है? कौन सी कार्रवाई और कौन सा आचार संहिता का उल्लंघन किया है उद्धव जी ने? 20 तारीख को उद्धव जी ने प्रेस से वार्तालाप जरूर किया है, हमेशा की तरह. वो कोई प्रचार का मुद्दा नहीं था कि कैसा चुनाव प्रचार रहा, क्या करना है क्या नहीं, पत्रकार आए थे बातचीत. लेकिन मुंबई के एक बीजेपी के पदाधिकारी ने एक पत्र लिखा और उसके ऊपर केंद्रीय चुनाव आयोग ने कार्यवाही के आदेश दिए. मेरी जानकारी है, मेरे पार्टी ने, शिवसेना ने अब तक चुनाव आयोग को 17 पत्र लिखे हैं जिसमें बहुत सी शिकायतें हैं, कुछ सूचनाएं हैं.